विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही यात्रेमध्ये असेल, जत्रेमध्ये असेल किंवा एखाद्या मोठ्या इव्हेंटमध्ये कुठे ना कुठेतरी मौत का कुआ किंवा वेल ऑफ डेथ हे पाहिलं असेल, आणि जर कुणी पाहिलं नसेल तर त्याने पाहून घ्या. आता या वेल ऑफ डेथमध्ये एक व्हर्टिकल सिलेंड्रिकल वॉलमध्ये जे स्टंट परफॉर्म करणारे असतात ते होरिझंटल सर्क्युलरमध्ये रिव्हॉल्व करतात, होरिझंटल सर्क्युलर मोशन ते परफॉर्म करत असतात. तर या वेल ऑफ डेथमध्ये होरिझंटल सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी किती मिनिमम वेलॉसिटी लागेल, व्ही मिनिमम, व्ही मिनिममची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. किती मिनिमम वेलॉसिटी ऑफ व्हेकल पाहिजे जेणेकरून आपल्याला या वेल ऑफ डेथमध्ये होरिझंटल सर्क्युलर मोशन परफॉर्म करता येईल, हा स्टंट त्या ठिकाणी परफॉर्म करता येईल. तर त्या मिनिमम व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची. तर त्यासाठी आपण कन्सिडर करूयात की या वेल ऑफ डेथमध्ये एक व्हेकल होरिझंटल सर्क्युलर मोशनमध्ये मूव करत आहे, तर एका पर्टिक्युलर पॉईंटवरती सपोज आपण त्या ऑब्जेक्टवरती ॲक्ट होणारे फोर्सेस जर फाइंड आउट केले तर ते फोर्स येतील, फर्स्ट फोर्स विल बी द वेट, दॅट इज एम जी इन डाउनवर्ड डायरेक्शन, एम जी इन डाउनवर्ड डायरेक्शन. आणि सेकंड फोर्स असेल नॉर्मल फोर्स. नॉर्मल फोर्स हा ऑलवेज सरफेसला परपेंडिक्युलर असतो. आता या ठिकाणी सरफेस जर व्हर्टिकल असेल तर जो नॉर्मल फोर्स असेल तो काय असणार, होरिझंटल असेल. सो इन दिस केस नॉर्मल फोर्स इज होरिझंटल अँड इट इज अलॉन्ग द रेडियस टुअर्ड द सेंटर ऑफ दिस होरिझंटल सर्कल. ठीक आहे, हा झाला नॉर्मल फोर्स. आणि थर्ड जो फोर्स असेल, थर्ड फोर्स इज नथिंग बट द फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स इज ऍक्टिंग इन अपवर्ड डायरेक्शन अँड दिस फ्रिक्शनल फोर्स इज बॅलन्सिंग द वेट. फ्रिक्शनल फोर्स काय करतो, या ठिकाणी वेटला बॅलन्स करतोय. ठीक आहे ना, आता याच पॉईंटचा यूज करून आपण असं लिहू शकतो की वी कॅन राईट एफ एस इज नथिंग बट एम जी. ठीक आहे ना, इक्वेशन नंबर वन हे असेल इक्वेशन नंबर वन. या ठिकाणी एफ एस हा अपवर्ड डायरेक्शनला आहे आणि वेट इज इन डाउनवर्ड डायरेक्शन. हे दोघं एकमेकांना काय करतील, बॅलेन्स करतील. त्यासाठी आपण हे इक्वेशन नंबर वन लिहिलं. आता सेकंड पॉईंट या ठिकाणी पहा की इफ ऑब्जेक्ट इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, ऑब्जेक्ट हा सर्क्युलर मोशन परफॉर्म जर करत असेल सो इट रिक्वायर्ड सेंट्रिपिटल फोर्स. त्या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स लागेल, बरोबर. आणि या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स जे काम आहे ते कोण करते, नॉर्मल फोर्स, बिकॉज इट्स डायरेक्शन इज अलॉन्ग द रेडियस अँड टुअर्ड द सेंटर. याची डायरेक्शन अलॉन्ग द रेडियस आहे आणि टुअर्ड द सेंटर आहे, म्हणून या केसमध्ये नॉर्मल फोर्स हा सेंट्रिपिटल फोर्स सारखा काम करेल. म्हणून आपण असं लिहू शकतो नॉर्मल फोर्स एन इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. दिस इज द इक्वेशन नंबर टू. यानंतर आपल्याला मिनिमम व्हेलॉसिटी, हे जे स्टंट परफॉर्म करण्यासाठी लागणारी मिनिमम व्हेलॉसिटी याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर एक कंडिशन लक्षात ठेवावं लागेल. पहा, या ठिकाणी होरिझंटल सर्कलमध्ये जर ऑब्जेक्टला रिव्हॉल्व करायचं असेल सो फॉर दॅट केस द फ्रिक्शनल फोर्स मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वेट. ठीक आहे ना, हा जो अपवर्ड डायरेक्शनचा जो फोर्स आहे फ्रिक्शनल फोर्स, दिस फ्रिक्शनल फोर्स मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वेट. हा जर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वेट असेल तरच त्या ठिकाणी ऑब्जेक्ट हा या होरिझंटल सर्कलमध्ये रिव्हॉल्व करू शकेल, अदरवाइज तो हे स्टंट परफॉर्म करू शकणार नाही. तर या कंडिशनचा यूज करून आपल्याला मिनिमम व्हेलॉसिटीची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. ठीक आहे ना, तर ही कंडिशन लक्षात असू द्या, एफ एस मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एम जी. आता या ठिकाणी एफ एसचा आपण फॉर्म्युला माहिती आहे, वी नो दॅट फ्रिक्शनल फोर्स इज नथिंग बट म्यू एस एन, बरोबर, वेअर म्यू एस इज कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. म्यू एस म्हणजे काय असतं, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. सो नाव पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन नंबर थ्री. या इक्वेशन नंबर थ्रीमध्ये ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला अशी व्हॅल्यू मिळेल, म्यू एस एन मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एम जी, बरोबर. एफ एसच्या ऐवजी आपण ही व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट केली. सो लेट से दिस इज इक्वेशन नंबर फोर. इक्वेशन नंबर फोर झालं. आता या इक्वेशनमध्ये पहा, इक्वेशन नंबर टूचा आपल्याला यूज करता येईल. इक्वेशन नंबर टू मध्ये काय दिलं आहे, एन इज नथिंग बट एम बी स्क्वेअर अपॉन आर. नाव पुट दिस व्हॅल्यू हिअर इन इक्वेशन नंबर फोर, देन वी विल गेट, पहा, त्यानंतर आपल्याला अशी व्हॅल्यू मिळेल, म्यू एस एम बी स्क्वेअर अपॉन आर मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एम जी. आता या ठिकाणी हे जे एम एम विल गेट कॅन्सल अँड वी विल गेट बी स्क्वेअर
मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आर जी अपॉन म्यू एस ही व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल. तर या इक्वेशनचा यूज करून आपल्याला मिनिमम व्हेलॉसिटीची व्हॅल्यू या ठिकाणी लिहिता येईल. मिनिमम व्हेलॉसिटी इज इक्वल टू अंडर रूट आर जी अपॉन म्यू एस. ठीक आहे ना, तर हा त्याचा फॉर्म्युला आहे. दिस इज द मिनिमम व्हेलॉसिटी रिक्वायर्ड टू परफॉर्म स्टंट इन वेल ऑफ डेथ, किंवा याला आपण वॉल ऑफ डेथ असं पण म्हणतो. आता या इक्वेशनमध्ये जर आपण पाहिलं तर या इक्वेशनमध्ये आर म्हणजेच रेडियस ऑफ दॅट सिलेंडर अँड जी याची व्हॅल्यू काय असेल, कॉन्स्टंट असेल. जी इज ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, बरोबर. आर आणि जीची जर व्हॅल्यू कॉन्स्टंट असेल तर वी कॅन राईट व्ही मिनिमम इज इन्वर्सली प्रपोर्शनल टू अंडर रूट यू एस. म्हणजे याचा अर्थ असा की जेवढं जास्त फ्रिक्शन आपण त्या ठिकाणी टायर आणि त्या सर्फेसमध्ये मेंटेन करू तेवढं मिनिमम व्हेलॉसिटीची व्हॅल्यू काय होईल, कमी होईल. जेवढा जास्त त्या ठिकाणी फ्रिक्शन असेल तेवढा मिनिमम व्हेलॉसिटीमध्ये आपल्याला स्टंट परफॉर्म त्या ठिकाणी करता येईल. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं मिनिमम व्हेलॉसिटी रिक्वायर्ड टू परफॉर्म स्टंट इन वेल ऑफ डेथ, दॅट इज व्ही मिनिमम इज इक्वल टू अंडर रूट आर जी अपॉन म्यू एस. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.